मध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 आणि आज आपण आपला क्लास क्रमांक 54 आपण बघणार आहोत. डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आपण बघूया. तर आजची पहिली स्पेलिंग आहे BAKE बेक. बेक म्हणजेच पाव. दुसरी स्पेलिंग आहे BAKER बेकर. बेकर म्हणजेच पाव बिस्किटे बनवणारा, त्याला आपण बेकर म्हणतो. त्यानंतर 3 नंबरची स्पेलिंग आहे बेकरी. BAKERY बेकरी. बेकरी म्हणजेच पाव बिस्किटं केक तयार करण्याची जागा, त्याला आपण बेकरी असे म्हणतो. यानंतर बॅलन्स. BALANCE बॅलन्स. बॅलन्स म्हणजे तराजू किंवा वजन काठाचा, त्याला बॅलन्ससुद्धा असे म्हणतात. आणि आजची शेवटची इंग्रजी स्पेलिंग आहे BAWL बॉल. बॉल म्हणजेच चेंडू. अत्यंत सोप्या स्पेलिंग आपण घेत आहोत. यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग, दररोज वापरत येणारी 5 इंग्रजी वाक्य आपण बघत असतो. तर आजची इंग्रजी वाक्य आपण बघूया. ते आमचं घर आहे, तर त्याला आपण म्हणायचं दॅट इज अवर हाऊस. ते आमचं घर आहे, दॅट इज अवर हाऊस. तू उत्तर दिलं नाही, यू डिडंट रिप्लाय. तू उत्तर दिलं नाही, यू डिडंट रिप्लाय. नंतर परत कम बॅक लॅटर. नंतर परत कम बॅक लॅटर. आताच्या आता कर, डू इट राईट नाव. आताच्या आता कर, डू इट राईट नाव. आणि याची शेवटची इंग्रजी स्पेलिंग आहे जेवण तयार आहे, डिनर इज रेडी. जेवण तयार आहे, डिनर इज रेडी. यानंतर आपण टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आपण बघत आहोत. चला आपण ते बघूया. कालच्या तासाला वाक्यांच्या प्रकारामध्ये स्टेटमेंट्स किंवा ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानार्थी वाक्य आपण बघितले. ते विधानार्थी वाक्य दोन प्रकारचे असू शकतात आणि ह्या दोन प्रकारची वाक्यांचे आपण काही एक्झाम्पल पण घेणार आहोत. त्यामध्ये ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य जे आपण काल शिकलोच, त्यामध्ये विधाने हे निगेटिव्हसुद्धा असू शकतात म्हणजे नकारार्थी असू शकतात. निगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये जर निगेटिव्ह वाक्य जर असतं तर त्या स्टेट म्हणजे नो, नॉट, नेवर, नायदर, नॉर, नथिंग, नो वन आणि नो बडी इत्यादी नकार दर्शवणाऱ्या शब्दांचा उपयोग करण्यात येतो. तर कशामध्ये? तर निगेटिव्हमध्ये. आणि आपण अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्यांचे काल आपण प्रकार बघितले आणि काही वाक्यसुद्धा आपण बघितले. तर आपण अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी तर त्याचे वाक्य आपण बघूया. द सन इज हॉट. तर होकारार्थी वाक्य याच्यामध्ये नकार दिसतोय का? तर नाही, सूर्य गरम आहे. दुसरं वाक्य बघूया, आय एम बिझी नाऊ. मी आता व्यस्त आहे म्हणजे एखादं काम करत आहे. तर हे होकारार्थी वाक्य, नकार दिसतो की यामधून? नाही. यानंतर 3 नंबरचं वाक्य, शी गोज टू ऑफिस ऑन टाईम. ती वेळेवर ऑफिसला जाते. चौथं वाक्य, आय एम डुईंग माय वर्क नाऊ. मी आता माझे काम करत आहे. तर या सर्वही वाक्यांमध्ये आपल्याला होकार दिसतोय, नकार एकाही वाक्यामध्ये मी काही करत नाही किंवा एखादी गोष्ट करत नाही असं आपल्या वाक्यामधून दर्शवलेलं नाही. शी कुक्स हर फूड. ती तिचे अन्न शिजवते किंवा तिचा स्वयंपाक करते. ते सर्वची सर्व कोणत्या प्रकारचे वाक्य झाले? तर अफर्मेटिव्ह म्हणजे होकार होते. मोहन प्लेस क्रिकेट इन द पार्क. मोहन पार्कमध्ये क्रिकेट खेळतो. सातवं वाक्य आहे, द बॉईज मेक अ नॉईज देअर. मुलं तिथे आवाज करतात किंवा गोंधळ करतात. शी हॅज टॉट हर चाइल्ड. तिने आपल्या मुलाला शिकवले आहे. नवं वाक्य आहे, आय एम रायडिंग माय बायसिकल नाऊ. मी आता माझी सायकल चालवत आहे. आणि शेवटचं आपलं वाक्य आहे, द मॅन गेव हिज सन अ लॉट ऑफ मनी. त्या माणसाने आपल्या मुलाला खूप पैसे दिले. सर्व ॲसेरेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य आपण बघितलेलं आहे बघा. तर आता आपल्याला निगेटिव्ह वाक्यांचे सुद्धा काही आपण उदाहरणं घेऊया. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. तर पहिलं वाक्य बघा, आय एम नॉट गोईंग टू स्कूल. मी शाळेत जात नाही. बघा इथं नकार दर्शवलेला, होकार आहे की मी शाळेत जातो असं नाही. आय एम नॉट गोईंग टू स्कूल. मी शाळेत जात नाही. 2 नंबरचं वाक्य आहे, यू डोंट लुक व्हेरी हॅपी टुडे. आज तू फार आनंदी दिसत नाहीस. पुन्हा नकार दिसतोय बघा. 3 वाक्य आहे बघा, ही डज नॉट लाईक टू प्ले टेबल टेनिस. त्याला टेबल टेनिस खेळायला आवडत नाही. म्हणजे सर्व नकारदर्शक वाक्य आपण बघतोय बघा. 4 वाक्य आहे,
टील देन शी हॅड नॉट कुक द फूड, तोपर्यंत तिने अन्न शिजवले नव्हते किंवा स्वयंपाक केलेला नव्हता. पाच वाक्य आहे, वी आर नॉट गोईंग एनिवेअर, आम्ही कुठेही जात नाही. तर हे सर्व सर्व पाचही वाक्य आपण नकारदर्शक बघितले. पाच वाक्य बघितल्यानंतर आपण सहा सात आठ नऊ दहा हे सुद्धा वाक्य आपण बघणार आहोत. तर वाक्य क्रमांक सहावा आपण बघूया. हर फादर डज नॉट रीड न्यूजपेपर्स, तिचे वडील वर्तमानपत्र वाचत नाहीत. सातवा आहे, आय विल नॉट बी ॲबल टू अटेंड द मीटिंग, मी सभेला उपस्थित राहू शकत नाही. आठवं वाक्य आहे, हर डिडंट इवन कॉल टू से ही वाजंट कमिंग, तो येत नाही हे सांगण्यासाठी फोनही केला नाही. आणि शेवटचं वाक्य नववं, आय वॉज नॉट फिलिंग वेल ड्युरिंग द टेस्ट, चाचणी दरम्यान मला बरे वाटत नव्हते किंवा परीक्षेदरम्यान मला बरे वाटत नव्हते. तर हे नऊ वाक्य आपण नकारार्थी आपण बघितले, म्हणजे असेरेटिव सेंटेन्स म्हणजे होकारार्थी किंवा स्टेटमेंट ज्याच्यामध्ये होकार असतो, हे दोनही प्रकारचे असू शकतात. ते आपण आजच्या तासाला शिकलो. आपला अभ्यास दररोज पूर्ण करत जा. प्रथमेश जोशी हा विद्यार्थी अजून न चुकता दररोजचा अभ्यासाचा पूर्ण आहे. तर त्या विद्यार्थ्याचा आदर्श बाकीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच घ्यायला पाहिजे. तिसरीचा विद्यार्थी आहे, एकदम हँडरायटिंग एकदम जबरदस्त, म्हणजे एकदम सुंदर अशी हँडरायटिंग असते. आणि दररोज न चुकता कोणी अभ्यास करो किंवा नाही करो, पण त्याचा अभ्यास डेली असतो. तर हा विद्यार्थी खरंच म्हणजे जे पुणे आहे, तर पुणे हे शिक्षणाचं माहेर घर मानलं जातं. आणि तेथील विद्यार्थी का टॅलेंट असतात किंवा का स्कॉलर असतात, हे आपल्यासमोर उदाहरण आपण प्रथमेश जोशीचं आपण घेऊ शकतो. तर चला आपण भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. बाकीचे विद्यार्थ्यांनी पण लवकर आपला अभ्यास पूर्ण करा. धन्यवाद.